नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑडिओ सिरीज लॉ बॅचच्या फर्स्ट लेक्चरला सुरुवात करणार आहोत. डिपार्टमेंट PSI मुख्य परीक्षा मेजर लॉ किंवा ॲक्ट 120 गुण आणि 19 लघुकायदे 80 गुण अशी संपूर्ण 200 गुणांची तयारी आपण या ऑडिओ सिरीजच्या बॅचद्वारे कायद्यांची करणार आहोत. साधारणत या बॅचमध्ये आपण प्रत्येक कलमाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. त्यामध्ये कलमाचं नाव, शिक्षा असेल तर त्या शिक्षेचं स्वरूप इत्यादी माहिती आपण बघणार आहोत. जेव्हा केव्हा तुम्ही विशिष्ट ठिकाणी बंदोबस्तला जातात आणि अगदी आपण हेडफोन्सद्वारे गाणे ऐकत असतो, तर तो गाणे ऐकण्याचा वेळ तुम्ही या ऑडिओ नोट्स ऐकण्यात घालवला तर नक्कीच येणाऱ्या मुख्य परीक्षेमध्ये कायद्यांच्या बाबतीत आपले गुण वाढण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा आपण गाणे ऐकण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा या ऑडिओ नोट्सच्या बॅचचा जास्तीत जास्त वापर करावा ही आपणास नम्र विनंती. जास्त वेळ न घालवता मूळ विषयाकडे मी वळते. आज आपण IPC ज्याला आयोगाने 60 गुण मर्यादित केलेत त्याकडे बघणार आहोत. 30 प्रश्नांसाठी म्हणजे 30 प्रश्न गुण 60 अशा पद्धतीने IPCचा फॉर्मॅट आहे. IPC 1860 यामध्ये प्रकरण 2 आज आपण सविस्तर डिस्कस करणार आहोत. प्रकरण 2 मध्ये जेवढी कलमं सिलॅबसमध्ये म्हणजेच अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केली गेलेली आहेत त्याचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. प्रकरण 2 जनरल एक्सप्लेनेशन सर्वसाधारण स्पष्टीकरणे. आता यामध्ये प्रत्येक कलमाचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी कलम 10 मध्ये पुरुष आणि स्त्री यासंबंधी स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता नेमकं पुरुष आणि स्त्री कुणाला म्हणायचं, तर कोणत्याही वयाचा पुरुष आणि कोणत्याही वयाची स्त्री ही पुरुष आणि स्त्री या स्पष्टीकरणामध्ये मोडते. म्हणजे जनरली आयोग या ठिकाणी प्रश्न विचारत असताना थोडंसं चकवा देऊ शकतो किंवा आपल्याला कन्फ्यूजमध्ये टाकू शकतो की पुरुष कोणाला म्हणायचं, 12 वर्षाखालील पुरुष की 19 वर्षाखालील पुरुष किंवा स्त्री कुणाला म्हणायचं. तर पुरुष आणि स्त्री कलम 10 IPC इतकंच सांगतं, कोणत्याही वयाचा पुरुष आणि कोणत्याही वयाची स्त्री. त्यानंतर सिलॅबसमध्ये प्रकरण 2 मध्ये दुसरं कलम आहे कलम 11. कलम 11 सांगतं व्यक्ती किंवा इसम, इंग्लिशमध्ये त्याला पर्सन असं म्हटलं जातं. तर इसम म्हणजे नेमकी काय किंवा इसम या व्याख्येत, इसम या स्पष्टीकरणामध्ये नेमक्या कोणत्या व्यक्तींचा समावेश होतो. तर नैसर्गिक व्यक्ती तसेच कायदेशीर किंवा कृत्रिम व्यक्ती यांचा समावेश इसम या पार्टमध्ये होतो. आता या ठिकाणी लक्षात घ्या की आपण मंदिरात जातो, मंदिरामध्ये जी देवाची मूर्ती असते ती कृत्रिम झाली, परंतु मंदिरापासून आपल्याला उत्पन्न मिळत असतं, ओके, त्यामुळे ते इसममध्ये मोडतं. आईच्या पोटात पूर्णतः तयार झालेलं जे मूल असतं ते सुद्धा इसममध्ये मोडतं. थोडक्यात इसम म्हणजे नैसर्गिक आणि कृत्रिम व्यक्ती असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढचं कलम आहे कलम 14. कलम 14 शासनाचा किंवा सरकारी सेवक. आता साधी गोष्ट आहे की शासनाचा आणि सरकारी सेवक असं म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यापुढे लगेचच येतं की केंद्र किंवा राज्य शासनाने नेमलेली कोणतीही व्यक्ती, मग ती कनिष्ठ अधिकारी असू देत किंवा वरिष्ठ अधिकारी असू देत, की त्यालाच आपण सेवक असं म्हणतो, ते सर्व शासनाचा किंवा सरकारी सेवक या व्याख्येमध्ये किंवा स्पष्टीकरणामध्ये येतात. यानंतर कलम 21. कलम 21 आहे लोकसेवक. आता लोकसेवक म्हटलं तर इथे शासनाने नियुक्त केलेलं असो अथवा नसो, मग लोकसेवक म्हटलं तर लोकसेवकामध्ये नेमकं काय आहे किंवा शासनाचा सेवक आणि लोकसेवकामध्ये नेमका फरक कोणता. एक लक्षात घ्या, प्रत्येक शासनाचा सेवक हा प्रथमतः लोकसेवकच असतो, परंतु प्रत्येक लोकसेवक हा शासनाचा सेवक असेलच असं नाही. उदाहरणार्थ गृहीत धरा विद्यार्थी मित्रांनो, एखादं सरकारी काम करण्यासाठी एखाद्या वरिष्ठ किंवा कनिष्ठ अधिकाऱ्याने
कमिशनच्या रूपात एखाद्या व्यक्तीला ते काम करण्याची मुभा दिली किंवा ते काम करून दे आणि मी तुला कमिशन देतो असं सांगितलं, तर काम करणारी जी व्यक्ती असते ती या ठिकाणी लोकसेवक होऊ शकते, पण ती शासनाचा सेवक होऊ शकत नाही, कारण तिची तशी कुठलीही नोंद त्या ठिकाणी झालेली नाही. त्यामुळे स्पष्टीकरण काय आहे की लोकसेवक हा शासनाचा सेवक असेलच असं नाही, त्याचं स्पष्टीकरण मी या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे दोन गोष्टी या ठिकाणी चूक किंवा अचूक विधानं ओळखा असं जर आलं, तर एक गोष्ट तर पहिली लक्षात ठेवायची की प्रत्येक शासनाचा सेवक हा प्रथमतः लोकसेवकच असतो, मात्र प्रत्येक लोकसेवक हा शासनाचा सेवक असेलच असं नाही. या दोन गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या. आता या ठिकाणी लोकसेवकामध्ये बरीच कामं करणाऱ्या व्यक्तींचा समावेश होतो, म्हणजे साधारणतः 11 कामं करणाऱ्या व्यक्ती या लोकसेवकामध्ये मोडतात. मग आता कोण आहेत तर ते आपण क्रमाने बघून घेऊ. या ठिकाणी भूसेना, वायुसेना, नौसेना अधिकारी, न्यायाधीश किंवा न्यायदानाचे काम करणारे, न्यायालयाचा प्रत्येक अधिकारी प्राधिकारी, न्यायालयाला लोकसेवकाला सहाय्य करणारा, मग त्यामध्ये ज्युरी सदस्य असेल, न्याय सहाय्यक असेल, न्याय पंचायतीचा सदस्य असेल, त्याचप्रमाणे निर्णय तसेच अहवाल देणारा लवाद किंवा अन्य व्यक्ती, स्थानबद्ध करण्याचा अधिकार असलेली व्यक्ती, त्याच पद्धतीने खालील कर्तव्य असणारा शासनाचा अधिकारी, मग यामध्ये गुन्ह्यांना प्रतिबंध करणे, गुन्हेगाराची खबर देणे, गुन्हेगारांना न्यायालयासमोर हजर करणे, सार्वजनिक आरोग्य सुरक्षा पाहणे, तसेच लोकसेवकामध्ये आणखी कोण मोडतं किंवा आणखी कुणाचा समावेश होतो, तर शासनाच्या वतीने खालील कामे पाहणारा अधिकारी, यामध्ये मालमत्तेचा सांभाळ, सर्वेक्षण मोजमाप करार, महसूल आदेशाची अंमलबजावणी, शासनाची आर्थिक हितसंबंधित सर्व कामे, त्यासोबतच अधिकारी या नात्याने गाव, नगर तसेच जिल्ह्यातील लोकांसाठी कामे, मतदार यादी संबंधित कामे, शासनाच्या सेवेत असणारी किंवा शासनाकडून वेतन किंवा मोबदला घेणारी व्यक्ती, शासकीय कंपनीच्या सेवेत असणारी व्यक्ती, तसेच इतर व्यक्तींचा समावेश होतो. आता इतर व्यक्तीमध्ये कोण आलं तर नगरपालिका आयुक्त, विद्यापीठाचे कुलगुरू, परीक्षक, सहकारी सोसायट्यांचे पदाधिकारी, लोकसेवक पदावर काम करणारी कोणतीही व्यक्ती. म्हणजे आत्तापर्यंत मी जी लिस्ट तुम्हाला वाचून दाखवली किंवा जी लिस्ट मी तुमच्यासमोर एक्सप्लेन केली, ही संपूर्ण लोकसेवक या घटकामध्ये मोडते. ओके, तर बेसिकली आपल्याला दोनच गोष्टी या ठिकाणी क्लिअर व्हायला पाहिजे की प्रत्येक लोकसेवक हा शासनाचा सेवक असेलच असं नाही. का? कारण त्याची नोंद प्रत्येक वेळेस होईलच असं नाही. उदाहरणार्थ कमिशनच्या रूपात काम करणारी कोणतीही व्यक्ती, बरोबर. आता या ठिकाणी कलम 21 नंतर पुढचं जे कलम आहे ते आहे कलम 22. कलम 22 सांगतं जंगम मालमत्ता, मूव्हेबल प्रॉपर्टी. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जंगम मालमत्ता नेमकं कुणाला म्हणायचं तर कॉन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. या ठिकाणी जमीन किंवा जमिनीला कायमच्या जखडलेल्या वस्तू सोडून इतर सर्व मूर्त वस्तू. आता मूर्त वस्तू म्हटल्यावर आपल्याला हे मूर्त आणि अमूर्त यामध्ये गोंधळ होतो आणि आपण इथे चुकतो आणि आयोग इथेच आपल्याला चकवा देतो आणि आपण गोंधळतो, आपला हातचे गुण जाण्याची इथे दाट शक्यता आहे. तर शांततेने लक्षात घ्यायचंय, मूर्त वस्तू म्हटलं की यामध्ये काय आहे, ही जमिनीशी संबंधित वस्तू नको आहेत आपल्याला. म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागे ज्या हलणाऱ्या वस्तू आहेत, मूव्हेबल पोर्टेबल वस्तू आहेत, त्यांचा समावेश जंगम मालमत्तेमध्ये होतो. आता या ठिकाणी उदाहरण दाखल म्हणून मी येते. समजा जमिनीत एखादं गाडलेलं झाड आहे, बरोबर. तर ते झाड जोपर्यंत कागदी कारखान्यासाठी तोडलं जात नाही, बरोबर, तर तोपर्यंत ते जंगम मालमत्ता नसतं. पण जेव्हा जमिनीपासून ते झाड अलग केलं जातं, विभक्त केलं जातं, सेपरेट केलं जातं, तेव्हा त्या झाडाचा समावेश जंगम मालमत्तेमध्ये होत असतो. तर जंगम मालमत्ता म्हणजे काय, तर हलवता येण्याजोगी वस्तू. जमिनीपासून जर वेगळी केली तर ती जंगम मालमत्ता झाली. जिचा समावेश किंवा जिचा एक प्रकारे म्हणजे ज्ञानेंद्रियाद्वारे जर आपण त्या वस्तूला समजू शकत असू तर ती मूर्त मालमत्ता सुद्धा जंगम मालमत्तेमध्ये मोडते. तर थोडक्यात जंगम मालमत्ता म्हणजे मूव्हेबल प्रॉपर्टी, असं तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं कलम आहे कलम 23. यामध्ये गैरलाभ,
याबद्दल सांगण्यात आलेलं आहे स्पष्टीकरण, गैरलाभचं स्पष्टीकरण. आता गैरलाभ म्हणजे एकच लक्षात घ्या, गैरलाभ म्हणजेच काय आहे की मालमत्तेवर कायदेशीर अधिकार नसताना बेकायदेशीर मार्गाने झालेला मालमत्तेविषयक लाभ. म्हणजे थोडक्यात एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, गैरमालमत्ता, गैरलाभ म्हणजेच काय आहे, तर ज्या मालमत्तेवरती किंवा कायद्याने अधिकार नसलेल्या मालमत्तेचा जर तुम्ही बेकायदेशीर मार्गाने लाभ मिळवला तर तो गैरलाभ झाला. गैरलाभ म्हणजेच काय आहे, कायद्याने अधिकार नसलेल्या मालमत्तेचा बेकायदेशीर मार्गाने मिळवलेला लाभ. ठीक आहे, यानंतर आहे कलम 24. कलम 24 अप्रामाणिकपणे. ओके, तर आता अप्रामाणिकपणे म्हणजे काय एक लक्षात घ्या. साध्या आणि सोप्या भाषेतला अर्थ अप्रामाणिकपणा याचा काय होतो, दुसऱ्या व्यक्तीस गैरलाभ व्हावा या हेतूने कोणतीही गोष्ट जो कोणी करतो तो काय करतो, तर तो अप्रामाणिकपणा करतो, म्हणजे तो प्रामाणिक राहत नाही. एखाद्याला गैरलाभ व्हावा या हेतूने जर कोणी कुठलंही कृत्य करत असेल तर त्याला अप्रामाणिकपणा असं संबोधलं जातं. असं कोण सांगतंय, कलम 24. त्यानंतर अभ्यासक्रमानुसार पुढचं कलम आहे प्रकरण 2 मधलं सर्वसाधारण स्पष्टीकरण आपण बघतोय. प्रकरण 2 मधील पुढचं कलम आहे कलम 25. कलम 25 कपटीपणाने. कपटीपणा, कपट कशाला म्हटलं जातं, तर एखाद्याला लुबाडण्याच्या हेतूने जेव्हा एखादं कृत्य केलं जातं तेव्हा त्याला कपटीपणाने केलेलं कृत्य म्हणजेच कपटीपणा असं संबोधलं जातं. पुढचं कलम, कलम 26. कलम 26 सांगतं पुरेसे कारण, किंवा तुम्ही याला समजण्यास कारण असं म्हणू शकता. आता एखादी गोष्ट समजण्यासाठी जर आपल्याला अगदी छोटंसं कारण पुरेसं असेल तर आपण त्याला पुरेसं कारण किंवा ती गोष्ट समजण्यास ते कारण पुरेसं आहे असं संबोधतो. तेव्हा कलम 26 काय सांगतंय, पुरेसं कारण. पुरेसं कारण म्हणजेच काय, ती एखादी गोष्ट समजण्यासाठी असलेली पुरेसं कारण होय. कलम 28 बघा विद्यार्थी मित्रांनो, नकलीकरण. आता नकलीकरण म्हणजे काय, ड्युप्लिकेट. इंग्लिशमध्ये आपण त्याला सरळ साध्या भाषेत म्हणतो ड्युप्लिकेट. नकलीकरण म्हणजेच काय, एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या वस्तूशी किंवा दुसऱ्या वस्तूसारखी समान वस्तू तयार करणं की ज्यामुळे फसवणूक झाली तर त्याला नकलीकरण असं संबोधलं जातं. म्हणजे एखाद्या वस्तूसारखी, समजा एक लाल पेन आहे आणि एक काळा पेन आहे, मला लाल पेन हा सेम काळ्या पेनासारखा बनवायचा आहे, परंतु हे कृत्य केल्याने जर त्या प्रकरणी फसवणूक होत असेल तर त्याला नकलीकरण असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर कलम 28 IPC मधल्या प्रकरण 2 मध्ये कलम 28 सांगतं नकलीकरण. नकलीकरण म्हणजे एकच आहे की त्या ठिकाणी फसवण्याचा उद्देश असला पाहिजे. म्हणजे एखाद्याला फसवायचंय तर एखाद्या वस्तूसारखी दुसरी वस्तू तयार करणं. का तयार करणं, तर फसवण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक ते कृत्य करणं. ठीक आहे, आता इथे नक्कल ही तंतोतंत होणं गरजेचं नाही. ओके, नक्कल ही कशी झाली पण ती तंतोतंत होणं गरजेचं नाही, फक्त त्यामागे फसवण्याचा उद्देश असणं काय आहे गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे कलम 29. कलम 29 सांगतं दस्तऐवज. दस्तऐवज कशाला म्हणतात बघा विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट्स ज्याला तुम्ही इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला मराठीत दस्तऐवज म्हटलं जातं. IPC प्रकरण 2 कलम 29 दस्तऐवजाचं स्पष्टीकरण नमूद करत आहे. यामध्ये कोणतीही बाब, कोणत्याही पदार्थावरती जर तुम्ही अक्षरे, आकडे, आकृत्या किंवा चिन्हाच्या साह्याने व्यक्त करत असाल, रेखाटत असाल, तर त्याला दस्तऐवज म्हटलं जातं. मग अशा दस्तऐवजाचा वापर तुम्ही पुरावा म्हणून सुद्धा करू शकता. आता उदाहरणार्थ बँकेतला धनादेश असेल, मुखत्यारनामा असेल, एखादा नकाशा असेल किंवा आराखडा असेल, तर त्या ठिकाणी तो दस्तऐवज झाला. म्हणजे कोणत्याही पदार्थावरती एखादी बाब तुम्ही अक्षरे, आकडे, चिन्हे याद्वारे व्यक्त करत असाल, रेखाटत असाल, तर त्याला काय म्हटलं जातं, दस्तऐवज असं म्हटलं जातं, जो की तुम्ही पुरावा म्हणून सुद्धा सादर करू शकतात. त्यानंतर पुढील कलम आहे कलम 29A. कलम 29A आहे इलेक्ट्रॉनिक अभिलेख. आता विद्यार्थी मित्रांनो, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 नुसार इलेक्ट्रॉनिक अभिलेख कशाला म्हणायचं, तर दस्तऐवजामध्ये इलेक्ट्रॉनिक अभिलेखाचा सुद्धा समावेश होतो. आता इलेक्ट्रॉनिक अभिलेख म्हणजेच काय, तर इलेक्ट्रॉनिकशी संबंधित. बरोबर, मग यामध्ये काय काय आहे, एखादी माहिती तुम्ही साठवता ज्याला तुम्ही डाटा असं म्हणता, एखाद्या प्रतिकृती ज्याला तुम्ही इंग्लिशमध्ये इमेजेस असं म्हणतात, किंवा एखादा ध्वनी साठवलेला असतो, रेकॉर्डिंग्स ज्याला आपण म्हणतो ध्वनी, तर ते सर्व कुठे येतं, इलेक्ट्रॉनिक अभिलेखमध्ये येतं.
ओके, म्हणजे साठवलेली माहिती असेल, काही इमेजेस असतील, काही साऊंड्स असतील, तर ते इलेक्ट्रॉनिक अभिलेखमध्ये मोडतं. कलम 29A इलेक्ट्रॉनिक अभिलेख. कधी कधी लक्षात घ्या, जोड्या जुळवाला सुद्धा अशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात येऊ शकतात. म्हणजे गट नंबर ए आणि गट नंबर ब किंवा गट अ गट ब असे दोन गट दिलेले असतात विभागून, आणि योग्य जोड्या जुळवा असे प्रश्न येतात. त्यामध्ये कलम 29, कलम 29A, कलम 30 आणि कलम 31 असं जर तुम्हाला चार पर्याय दिले असतील तर तुम्हाला गोंधळ पडतो की कलम 29 नुसार दस्तऐवजाची व्याख्या होती. मग इलेक्ट्रॉनिक अभिलेख म्हणजे कलम 29 आहे की कलम 29A आहे? तर इलेक्ट्रॉनिक अभिलेख म्हणजे कलम 29A आहे, हे तुम्ही विसरायचं नाही. त्यानंतर क्रमाने अभ्यासक्रमातील पुढील कलम, कलम 30. कलम 30 सांगतंय मौल्यवान रोखा किंवा किमती दस्तऐवज. आता कलम 29 मध्ये मौल्यवान रोखा किंवा किमती दस्तऐवज कशाला म्हणायचं तर लक्षात घ्या, कलम 29 प्रमाणे तयार केलेल्या दस्तऐवजामुळे जर काही अधिकार प्राप्त झाला असेल किंवा नष्ट झाला असेल, अधिकारात काही बदल केला किंवा अधिकार मान्य केला, तर तो दस्तऐवज किमती दस्तऐवज संबोधला जातो. म्हणजे एखादा धनादेश असतो किंवा आपली वचन चिठ्ठी असते, मृत्यूपत्र, तर ते सुद्धा यामध्ये मोडतं. म्हणजेच कलम 29 दस्तऐवजाची व्याख्या सांगतं, बरोबर. आपल्याला कलम 30 नुसार काय आहे? किमती दस्तऐवज. मग दस्तऐवज हा किमती दस्तऐवज कसा होतो? तर कलम 29 प्रमाणे जो दस्तऐवज आपण तयार करतो तर त्याच्यामुळे एखादा अधिकार प्राप्त होत असेल किंवा नष्ट होत असेल, त्यामध्ये बदल करता येत असेल किंवा तो मान्य केला जात असेल, तर तो काय होतो? किमती दस्तऐवज होतो. ठीक आहे. कलम 30 नंतर पुढील कलम आहे कलम 34. ठीक आहे. आता कलम 34 मध्ये सांगितलेलं आहे समान उद्देश साध्य करण्यासाठी अधिक व्यक्तींनी केलेली कृती. कधी कधी बऱ्याच कलमांच्या नावामध्येच त्या कलमाचं स्पष्टीकरण दडलेलं असतं, त्यामुळे थोडासा आपला लॉजिक किंवा कॉमन सेन्स या ठिकाणी युटिलाइज करायचा आहे. कलम 34 सांगतं समान उद्देश साध्य करण्यासाठी अधिक व्यक्तींनी केलेली कृती. तर यामध्ये लक्षात घ्या, जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती सर्वांच्या समान उद्देशाने गुन्हेगारी कृती करतात तेव्हा त्यापैकी प्रत्येक व्यक्ती अशा रीतीने जबाबदार धरली जाते की जणू ती कृती तिने एकटीनेच केली आहे. म्हणजेच थोडक्यात काय, संयुक्त जबाबदारीचं तत्व या ठिकाणी आहे. इथे काय लक्षात घेणं गरजेचं आहे, आयोगाच्या दृष्टिकोनातून मुख्य परीक्षेला जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल कलम 34 वर, तर अशा किती व्यक्तींनी कृती केली समान उद्देशाने, तर जणू काही ती एकाच व्यक्तीने कृती केली असं गृहीत धरलं जाईल. तर दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती समान उद्देश साधण्यासाठी कृती करतात, गुन्हेगारी प्रवृत्तीची कृती करतात, तेव्हा त्यापैकी प्रत्येक जणाने ती कृती केली असं मानलं जातं. त्यामुळे समान उद्देश कलम 34 लक्षात घेताना दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती. इथून पुढे जेव्हा आपण CRPC इंडियन इव्हिडन्स ऍक्ट किंवा 19 Minor Act वळू तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की कधी कधी 5 किंवा 5 पेक्षा जास्त व्यक्ती आहेत, कधी 6 किंवा 6 पेक्षा जास्त व्यक्ती आहेत. तर हे जे वाक्य आहे दोन किंवा दोनपेक्षा जास्त, 5 किंवा 5 पेक्षा जास्त, हे इथे हायलाईट होतं आणि हे आपल्याला लक्षात राहणं अकॉर्डिंग टू द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. तर कलम 34 तुम्हाला समजलेलं आहे. कलम 34 नंतर विद्यार्थी मित्रांनो कलम 39. कलम 39 सांगतं इच्छापूर्वक. कशाला म्हणायचं इच्छापूर्वक? तर बघा, इच्छापूर्वक परिणाम घडवून आणणे म्हणजे अशी साधने वापरणे की त्याने एखादा परिणाम घडू शकतो. आता एक लक्षात घ्या, या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट आहे, उदाहरणाद्वारे मी स्पष्ट करते, त्यामुळे तुम्हाला इच्छापूर्वकची संकल्पना समजेल किंवा ते स्पष्टीकरण समजेल. एका अ नावाच्या व्यक्तीला ब नावाच्या स्त्रीची पर्स चोरायची आहे. नीट लक्षात घ्या, अ नावाचा व्यक्ती हा चोर आहे, त्याला ब नावाच्या स्त्रीची पर्स चोरायची आहे. तर तो काय करतो? तो घाईने प्रत्येकाला ढकलत ढकलत गर्दीमध्ये रस्त्याने चालत असतो. असं चालताना एखाद्या मुलाला तो ढकलतो आणि ढकलल्याने त्याचा गाडीसमोर येऊन मृत्यू होतो. आता या ठिकाणी त्या मुलाला मारण्याचा किंवा त्या मुलाचा मृत्यू होण्याचा हेतू या अ नावाच्या चोराचा नव्हता, परंतु तो संभव होता. कारण त्याला माहिती आहे जर धक्का दिला तर धक्का दिल्याने किंवा एखाद्या व्यक्तीला गर्दीमध्ये ढकलल्याने कुठलीही वाईट कृती किंवा कुठलंही कृत्य या ठिकाणी होऊ शकतं, त्यामध्ये मग मृत्यू असेल किंवा जखम असेल अशा प्रकारची घटना होण्याची संभाव्यता त्याला माहीत होती, तर त्याने ते कृत्य इच्छापूर्वक केलं असं समजलं जातं. म्हणजे एक लक्षात घ्या की इथे त्याला कुठेतरी जाणीव
असणं गरजेचं आहे, म्हणजे त्याचा तो हेतू नव्हता, परंतु त्याला हे माहीत होतं की ढकलल्याने एखाद्या व्यक्तीला जखम होऊ शकते गर्दीमध्ये किंवा त्याचा मृत्यू होऊ शकतो, तर त्याने ते इच्छापूर्वक केलं असं म्हटलं जातं. म्हणजेच काय आहे की एखादं साधन असं वापरणं की त्यामुळे तो परिणाम होऊ शकतो, त्याला इच्छापूर्वक परिणाम घडून आणणं असं संबोधलं जातं. आता बऱ्यापैकी कलम लक्षात ठेवताना जेवढी उदाहरणं तुमच्या लॉजिकली लक्षात ठेवता येतील तेवढी तुम्हाला ठेवायची आहेत. यानंतरचं पुढील कलम आहे कलम 40. कलम 40 काय सांगतं? तर कलम 40 आहे अपराध. आता अपराध कशाला म्हणाल, अपराध गुन्हा कशाला म्हणाल, तर एक लक्षात घ्या, गुन्हा त्यामध्ये प्रोत्साहन देणं, कट करणं, स्थानिक आणि विशेष कायदा. आता यामध्ये एक लक्षात घ्या, कलम 40 अपराधाचं जे कृत्य आहे, ओके, तर अपराध म्हणजेच काय, IPC 1860 अंतर्गत कलम 109 ते 511 यामध्ये जेवढे गुन्हे येतात, तसेच भारतीय दंडसंहिता सोडून इतर कायद्याअंतर्गत सुद्धा जे गुन्हे येतात, मग त्यामध्ये स्थानिक कायदा असेल, विशेष कायदे असेल, तर ते गुन्हे म्हणजे अपराध, अपराध ऑफेन्स, ओके. कलम 40 गुन्हा अपराध किंवा ऑफेन्स. आता एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कॉमन सेन्स आहे, गुन्हा आणि अपराध म्हटल्यावर आपल्याला कशाचा बोध होतो की गुन्ह्याचा बोध होतो, अपराधाचा बोध होतो. मग IPC कोणत्या कलमापासून कोणत्या कलमापर्यंत, कलम 109 पासून 511 पर्यंत जेवढे गुन्हे आहेत तेवढे, आणि IPC सोडून इतरत्र संपूर्ण कायद्यानुसार किंवा कायद्याअंतर्गत येणारे गुन्हे, हे गुन्हे या व्याख्येमध्ये मोडतात. ठीक आहे, तर कोणते गुन्हे गुन्हे या व्याख्येमध्ये मोडतात ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. पुढील कलम आहे कलम 44. आता कलम 44 काय सांगताय, क्षती किंवा नुकसान कशाला म्हणाल, नुकसान, अपाय, क्षती म्हणजे इंजुरी कशाला म्हणाल, तर अवैधपणे घडवून आणलेलं खालील प्रकारचं नुकसान. नुकसान कोणतं असतं? शारीरिक असतं, मानसिक असतं, मालमत्तेचं असतं, अब्रू प्रतिष्ठा कीर्ती किंवा लौकिकचं पण नुकसान असतं. तर शारीरिक, मानसिक, मालमत्ता, अब्रू, लौकिक इत्यादी जे नुकसान आहे ते नुकसान किंवा क्षती या व्याख्येमध्ये मोडतं. इथे या ठिकाणी आयोग तुम्हाला वेगळं काही विचारणार नाही, नुकसान किती प्रकारचं असतं, तर चूक विधानामध्ये प्रश्न येऊ शकतो, किंवा या ठिकाणी योग्य अयोग्य विधान असं पण या ठिकाणी मी मेन्शन करेल की खालील प्रकारे, किंवा वन लाइनर पण क्वेश्चन या ठिकाणी क्रिएट होऊ शकतो, तो कसा ते बघूयात. आता खालील प्रकारे IPC कलम 44 नुसार नुकसान खालील प्रकारे किती प्रकारचं असतं, किंवा खालील पॉईंट्सला लक्षात घेता नुकसान किती प्रकारचं असतं, तर नुकसान हे शारीरिक असू शकतं, मानसिक असू शकतं, मालमत्ते म्हणजे मिळकतीचं असू शकतं, लौकिक अब्रू प्रतिष्ठा कीर्तीचं सुद्धा नुकसान असू शकतं. तर नुकसानमध्ये किती नुकसान येतात, किती प्रकारचे नुकसान येतात हे आपल्याला समजणं या ठिकाणी गरजेचं आहे. आणि प्रकरण 2 जनरल एक्सप्लेनेशन सर्वसाधारण स्पष्टीकरण मधील शेवटचं कलम आहे सद्भाव. एक लक्षात घ्यायचं, आता इथून पुढे सद्भावपूर्वक कृती करणं हे ज्या ज्या ठिकाणी येईल, प्रत्येक कायद्यामध्ये सद्भावपूर्वक कृती आलेली आहे. सद्भाव कशाला म्हणायचं, तर सद्भाव म्हणजे एकच गोष्ट लक्षात ठेवा, सद्भावनेने केलेलं कृत्य. सद्भावना म्हणजेच काय, इमानाने, प्रामाणिकपणाने केलेलं कृत्य हे सद्भावमध्ये मोडतं. जेव्हा एखादं कृत्य तुम्ही काळजीपूर्वक करतात किंवा प्रामाणिकपणे करतात, नियम अटीनुसार करतात, म्हणजे कायदेशीर नियम आणि अटीनुसार करतात, प्रामाणिकपणे करतात, काळजीपूर्वक करतात, तर त्याला काय म्हटलं जातं, सद्भावपूर्वक केलेलं कृत्य. थोडक्यात काय विद्यार्थी मित्रांनो, आपण IPC मधील प्रकरण 2 सर्वसाधारण स्पष्टीकरणामध्ये कलम 10 ते 52 नुसार येणारे सर्व स्पष्टीकरण बघितले. प्रत्येक स्पष्टीकरणामध्ये मी या ठिकाणी क्वेश्चन कसा येऊ शकतो याबद्दल तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. अशाच पद्धतीने इथून आपण प्रत्येक प्रकरणामध्ये जाणार आहोत, म्हणजे IPC जेवढी प्रकरणं साडगुणांसाठी तुम्हाला दिलेली आहेत आयोगाने अभ्यासक्रमामध्ये, त्या प्रत्येक कलमाची फोड आणि त्या प्रत्येक कलमाचं 360 डिग्री अँगलने ॲनालिसिस आपण करून घेणार आहोत.